गावातील मूलभूत प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही, वारंवार निवेदने देऊनही शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात, त्यामुळे जोपर्यंत मूलभूत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कारसूळ येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी दिला होता. स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन न करण्याचा इशाराही निवेदनात दिला होता. 14 ऑगस्ट रोजी सकाळी प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर पोलिसांसह शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली, तर पिंपळगाव बसवंत पोलिसांनी गावात येऊन काजळे यांना ताब्यात घेतले. यनसेन्यूसाठी प्रतिनिधी तुषार झेंफळे, गाव बसवंत.